जामखेड व परिसरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. सध्या ह्या दोन आरोपींची नावं आहेत, इतर यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यातून काही नावं निष्पन्न होऊ शकतात, नावं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशी कामी ज्या ज्या व्यक्तींची नावं येतील त्यांच्याकडे येऊन चौकशी करून जर काही तथ्य आढळल्यास त्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात येईल. त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे की अशा पद्धतीची कोणती टोळी कार्यरत आहे अथवा नाही, त्या दृष्टीनं आम्ही आता या आरोपींकडं सखोल चौकशी करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं वेपन यांनी कुठून आणले, याचा उद्देश काय होता, या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं राजकीय व कुठली सामाजिक किंवा कुठली गँगवारची पार्श्वभूमी आहे अगर कसं, याबाबत आम्ही तपास करणार आहोत त्यांचे. नमस्कार, जामखेड टाइम्सच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहुयात एक खळबळजनक बातमी. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेडमध्ये अवैधरित्या बंदुकीची खरेदी विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी चव्हाट्यावर आला आहे. पोलीस निरीक्षक समाजराव गायकवाड यांच्या टीमने गेल्या 3 दिवसात राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये तब्बल 4 बंदुका व 6 जिवंत काढतोसे हस्तगत करण्याची धडकेबाज मोहीम पार पाडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी पार पाडली आहे. जामखेड शहर व तालुक्यामध्ये गावठी कट्टे व बंदुकांचा मोठा साठा असल्याची चर्चा सातत्याने तालुक्यातील जनतेत रंगलेली असायची, परंतु याबाबत आजवर कधीच ठोस अशी धडकेबाज कारवाई झाली नव्हती. जामखेड पोलिसांनी बंदूक खरेदी विक्रीचे रॅकेट उजाडात आणत जनतेच्या मनातील कारवाई शनिवारी पार पाडली आहे. आजवर एकाच वेळी 4 बंदुका कधीच हस्तगत झाल्या नव्हत्या, मात्र पोलीस निरीक्षक समाजराव गायकवाड यांच्या टीमने जिल्ह्यातील सर्वात मोठी कामगिरी शनिवारी पार पाडली आहे. पोलीस निरीक्षक समाजराव गायकवाड यांच्या टीमने बजावलेली कामगिरी जिल्हा पोलीस दलाची शान उंचवणारी ठरली आहे. दरम्यान बंदूक प्रकरणामध्ये जामखेड पोलिसांनी ऋषी उर्फ पप्पू जाधव वयवर्षे 22 व दीपक चव्हाण वयवर्षे 32 या दोघांना या प्रकरणात अटक केली आहे. जामखेड न्यायालयासमोर या आरोपींना हजर केला असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कस्टडी या आरोपींना सुनावलेली आहे. दरम्यान जामखेड पोलिसांनी बंदूक प्रकरणामध्ये अटक केलेला आरोपी दीपक चव्हाण हा जामखेड शहरामध्ये बंदूक विक्रीचे रॅकेट चालवत असायचा. त्याच्या घरातून तब्बल 3 बंदुका व 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडूनच आरोपी ऋषी जाधव याने बंदूक खरेदी केली होती असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे यांनी शुक्रवार रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जाधव व चव्हाण या दोघांविरोधात विविध कलमांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडकेबाज कारवाईच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी, अविनाश ढेरे, संग्राम जाधव, सचिन राऊत, अरुण पवार, संदीप आजबेसह अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स. जामखेड व परिसरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. तर त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी जी इथली DB टीम आहे गुन्हे शोध पथकाची, त्याचे प्रभारी अधिकारी DB PSI थोरात आणि पथकातील इतर अंमलदार यांना याची खातरजमा करण्यास सांगितले असता जामखेड शहरातील एक गुन्हेगार जो त्याचं नाव आहे ऋषी उर्फ पप्पू मोहन जाधव याच्याकडं झडती घेतली असता 1 अग्निशस्त्र आणि 2 काडतुसं त्याच्याकडे मिळून आले आहेत. हे जे अग्निशस्त्र आहे ते गावठी बंदूक जे म्हणतो आपण, गावठी हत्यार आहे. तसंच त्याच्याकडं आणखी खोलात जाऊन चौकशी केली असता दुसरा इसम ज्याचं नाव आहे दीपक अशोक चव्हाण याच्याकडे देखील 3 गावठी बनावटीचे शस्त्र आणि 4 काडतूस अशा पद्धतीनं 2 आरोपींकडून एकूण 4 अग्निशस्त्र आणि 6 जिवंत काडतूसं त्या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. आरोपितांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून जवळजवळ 95,000 रुपयांचा हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. तर या कामगिरीमध्ये ज्यांनी
श्रम घेतलं ते आमचे सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसंच जामखेड परिसरामध्ये जर अशा पद्धतीनं अवैध शस्त्र बाळगताना कुणी आढळून येत असल्यास नागरिकांनी गोपनीयरित्या आम्हाला त्याची माहिती द्यावी. तर अशा बातमीवरती आम्ही अत्यंत गोपनीयता बाळगून त्या ठिकाणी कारवाई करू असं मी या ठिकाणी सर्वसामान्यांना आवाहन करतो. शक्यतो अशा पद्धतीचं कोणीही अवैध कृत्य करणार नाही याचं देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो आहे. पोलीस कस्टडी 5 दिवसांची मिळालेली आहे, त्याच्यामध्ये अधिक तपास करत आहोत आम्ही. सध्या ह्या 2 आरोपींची नावं आहेत, इतर यांच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असतं त्यातून काही नावं निष्पन्न होऊ शकतात, नावं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीकरता काही ना आणलेलं होतं परंतु काही काँक्रीट पुरावे किंवा तसं काही आढळलेलं नाही आहे. चौकशी कामी ज्या ज्या व्यक्तींची नावं येतील त्यांच्याकडे येऊन चौकशी करून जर काही तथ्य आढळल्यास त्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात येईल. सर, अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे आता काही नंबर नसणं, ह्याच्यावर सुद्धा कारवाई जर झाली तर बऱ्यापैकी ते सापडू शकतं अजून आरोपी वगैरे. सर, आम्ही आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे आहेत मोटरसायकली वगैरे, नक्कीच अशा विदाऊट नंबर प्लेट मोटरसायकली असतील किंवा नाकाबंदीच्या दरम्यान आम्हाला संशयास्पद अशा वाटणाऱ्या मोटरसायकल असतील तर त्याच्याकडे आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून जर तसं काही आढळलं तर तशी कारवाई करू. सर, ही जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई का? जिल्ह्याच्या बाबतीत सांगता येणार नाही परंतु कर्जत उप विभागामधील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, एकावेळी 4 अवैध अग्निशस्त्र आणि काडतुसं मिळण्याची ही मोठी कारवाई आहे असं मी या ठिकाणी सांगतो. जे अर्थी जामखेडमध्ये इतके शस्त्र सापडतात त्या अर्थी ते संघटित टोळी कार्यरत आहे असं वाटत नाही का? त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे की अशा पद्धतीची कोणती टोळी कार्यरत आहे अथवा नाही, त्या दृष्टीनं आम्ही आता या आरोपींकडं सखोल चौकशी करणार आहे. परंतु सध्या परिस्थितीवरून तरी या गुन्ह्याच्या या अग्निशस्त्रांच्या दृष्टीनं आम्हाला तपास करायचा आहे. जो संशयित आहे ऋषी जाधव याच्याविषयी आमच्याकडे तक्रार आली की तो त्या पिस्टलचा धाक दाखवतो किंवा तशा पद्धतीचं अवैध शस्त्र बाळगून आहे. खातरजमा करणं फार गरजेचं होतं. जामखेड परिसरामध्ये अशा स्वरूपाचे अवैध वेपन्स आहेत अशी आम्हाला गोपनीय बातमी पूर्वीपासून होती. त्या दृष्टीनं आम्ही त्या तयारीत होतो की अशी थोडीशी खबर मिळाली तर त्याच्या संदर्भानं अधिक चौकशी करून असे वेपन आणि संबंधित इसम ताब्यात घेण्याची आमची तयारी पूर्वीपासूनच होती. मात्र तशी कुठली खबर आजपर्यंत आम्हाला मिळालेली नव्हती आणि ही खबर मिळाल्यानंतर हे आम्ही व्हेरीफाय करण्याच्या दृष्टीनं सरकारी पंच लागलीच बोलवून त्यांना या बाबीची माहिती दिली. तशा पद्धतीचा छापा मारला आणि बातमी खरी निघाली. त्याच्यामध्ये सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक हे पिस्टल आणि 2 त्याचे राऊंड्स मिळाले आणि तिथंच सखोल चौकशी केली कारण या गोष्टीला फार वेळ देणं चुकीचं असल्यामुळं लागलीच तिथल्या तिथं चौकशी करून त्यांनी समोरचा दीपक चव्हाण याबाबत माहिती दिली की तो अशा पद्धतीचं वेपण आणतो आणि त्याच्याकडूनच मी घेतलेली आहे. मग आमच्या DB पथकाचे थोरात साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या दीपक चव्हाणचा घरी जाऊन त्याची झडती घेतली, घराची झडती घेतली आणि त्याच्यामध्ये परत 3 वेपन आणि 4 राऊंड आम्हाला मिळाले. याच्यामध्ये प्रामुख्याने या गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी राजू थोरात PSI आणि पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे आहेत, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव आहेत, अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, संदीप राऊत आहेत, पोलीस हवालदार संजय लाटे, सहायक फौजदार परमेश्वर गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, संदीप आजबे, सचिन देवडे आणि सचिन पिरगळ या लोकांनी याच्या या कारवाईत भाग घेतला आणि उत्कृष्ट कारवाई केलेली आहे. याबाबत आता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. या अवैध शस्त्राच्या संदर्भानं माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सर आणि आपल्यासमोर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे SDPO उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव सरांचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि अशा संदर्भानं
कारवाई करण्याबाबत प्रोत्साहन मिळत होतं आणि त्या आधारेच की चांगले धाडस चांगली कामगिरी आम्ही करू शकलेलो आहोत. सर, शेवटचा प्रश्न, आरोपींपैकी कोणी राजकीय पक्षाशी संबंधित आहे का? आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी घेतलेली आहे. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं वेपन यांनी कुठून आणले, याचा उद्देश काय होता, या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं राजकीय व कुठली सामाजिक किंवा कुठली गँगवारची पार्श्वभूमी आहे अगर कसं, याबाबत आम्ही तपास करणार आहोत. त्यांची पार्श्वभूमी पाठीमागचे काही दाखल गुन्हे असल्यास त्या गुन्ह्याचा संदर्भ, एकंदरीत सखोल तपास आम्ही करणार आहोत आणि याच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. थँक्यू. कोणतीही बातमी छोटी नसते. कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. सामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा.